आपल्या शरीरात कोणकोणते तत्व आहेत? एक, मानवी शरीर एक चमत्कारिक मशीन आहे जे दिवस रात्र चालत राहते. दोन, याला लागणारी सर्व ऊर्जा ही अन्नातून प्राप्त होत असते. तीन, आपण जे जेवण करतो त्यातला 25% भाग हा दैनंदिन कामासाठी खर्च होतो. चार, 25% भाग हा शारीरिक आतील क्रियांमध्ये खर्च होतो आणि उरलेला 50% भाग हा मलपदार्थ रूपात बाहेर निघतो. हे आश्चर्यजनक मशीन म्हणजे शरीर हे 95% हवा आणि पाणी आहे, तर 5% धरतीचे मूल तत्व म्हणजे पृथ्वीचे तत्व यामध्ये आहेत. आपण एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीचं 68 किलो वजन असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात 44.23 किलोग्रॅम ऑक्सिजन असणार, 12.25 किलोग्रॅम कार्बन असणार, 6.8 किलोग्रॅम हायड्रोजन असेल, 2.04 किलोग्रॅम नायट्रोजन असेल, 1.09 किलोग्रॅम कॅल्शियम असेल, तर 680 ग्रॅम फॉस्फरस, 2400 ग्रॅम सोडियम, 204 ग्रॅम क्लोरीन, 170.1 ग्रॅम गंधक, 34 ग्रॅम मॅग्नेशियम आणि 2.7 ग्रॅम लोह आणि 3.7 ग्रॅम खनिज असेल. म्हणजे आपल्या शरीरात कोणकोणते तत्व किती प्रमाणात आहे हे सुद्धा आज आपण जाणून घेतलं.